आणि आता दादा भुसे बोलत आहेत, नेमकं काय म्हणत आहेत? बैठक घेतली, चर्चा केली, त्यांच्या जवळपास 14 प्रकारच्या मागण्या आहेत आणि म्हणून काही राज्य पातळीवरच्या त्या मागण्या असल्यामुळे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये, सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न करून त्यावर निर्णय होईल आणि त्या प्रकारे मी त्यांना विनंती केली होती की येणाऱ्या 1 ते 2 दिवसाच्या आत आम्ही असं बैठक त्या ठिकाणी संपन्न करू, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांचा वेळ घेऊ। त्याप्रमाणे साधारणपणे काल ती बैठक आम्ही निश्चित केली होती, परंतु 1-2 मंत्री महोदयांच्या काही अडचणी असल्यामुळे कालची बैठक आज त्या ठिकाणी ठेवलेली होती। JP गावित साहेबांचं म्हणणं होतं की बाबा शासनाचं कोण प्रतिनिधी आमच्या लॉंग मार्चला आले पाहिजे आणि तिकडे येऊन त्यांनी आमचे विषय समजून घेतले पाहिजे आणि मग नंतर आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी जर आवश्यकता पडली तर CM DCM साहेबांच्या पातळीवर आम्ही चर्चा करू आणि त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी स्वतः आणि माननीय मंत्री महोदय सावे साहेब आम्ही दोन्हीही JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मोर्चाचं म्हणणं ऐकून घेण्याच्यासाठी, त्यांच्या मागण्यांच्या चर्चा करण्याच्यासाठी नाशिकच्या दिशेने जातो आहोत। आत्ताच्या घडीला कसारा सोडून तो मोर्चा मुंबईच्या साईडला येतो आहे। मला वाटतं की साधारणतः 1-2 तासामध्ये कदाचित खर्डीच्या आसपास तो मोर्चा असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करणार आहोत। बरोबर आहे, आपण बघितलं असेल की त्यांची पहिली मागणी होती की कांद्याच्या संदर्भामध्ये निर्णय करणं। आपण बघितलं असेल की काल परवाच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या कालावधीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याच्यातल्या काही मागण्या ऑलरेडी प्रोसेसमध्ये होत्या आणि आता काही निर्णयांचं जर त्यांचं समाधान नाही झालं तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी त्यांची बैठक करून देण्यात येईल शिष्टमंडळाची। नाही, बरोबर आहे। आता 12 तास विजेच्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल की आजही सभागृहात त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब तथा ऊर्जामंत्री त्यांनी सविस्तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे। माजी विधायक गावित साहब के नेतृत्व में जो मोर्चा नासिक से मुंबई की ओर आ रहा है, उस मोर्चा को माननीय दादा भुसे साहब और मैं खुद हम जाके उनसे मिलके उनकी जो समस्या है वो समस्या ऑलरेडी उसमें कई विषयों पे उनके साथ चर्चा हुई है, जैसे कांदे का विषय है या बिजली का विषय है, तो इस सारी चीज़ों में ऑलरेडी कई विषयों पे निर्णय जो ऑनलाइन था उसको हमने किया है और हमें पक्का है कि हम उनसे एक बार मिलने के बाद उनकी सारी बातें समझ के एक तस्वीर इसके अंदर निकालेंगे और बहुत ज़रूरत पड़ी तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के नेतृत्व में उनके कुल लोगों के साथ एक मीटिंग करके जल्द से जल्द उसमें तस्वीर निकालेंगे। सर, ये बैठक आप आज करने वाले हैं, कल करेंगे किसानों से मिलने? अभी हम किसानों से मिलने के लिए अभी जा रहे हैं और उनसे बात करके अगर जरूरत पड़ी तो कल उनके CM DCM साहब के साथ मुलाकात करेंगे। उनकी
एक बार वो समझ देंगे, उसमें जरूर ख्याल करके काम करने की कोशिश करेंगे। 17 मांगे हैं, 17 मांगों में से कितने मांगों पर सहमति? भी आज आपको बोलूंगा तो उनसे मिलने के पहले आप फ्लैश कर दो। सर, उनका ये कहना था सरकार गंभीर नहीं है इस मुद्दे को लेकर, 3 दिन से किसान चल रहे हैं। नहीं, दादा भुसे साहब ने ऑलरेडी उनके साथ नासिक में एक बार मुलाकात की है, उनके साथ काफी चर्चा हुई है और जैसा मैं बोला उन 14 विषयों में से कई विषयों में ऑलरेडी सोल्यूशंस निकले हैं, बाकी केस में हम चल के वहां पे उनसे बात करके जरूर जो उनकी 14 मांगे हैं उनमें से उनका कहना, जब मैं उनसे मिला था उनके शिष्टमंडल के साथ सभी मीडिया की उपस्थिति में जब बैठक चर्चा हुई नासिक कलेक्टर ऑफिस में, तो उनका कहना यह भी था कि आप पिछले बार भी उन्होंने लॉन्ग मार्च किया था और लेकिन 2-3 साल होने के बाद भी उनके प्रॉब्लम हल नहीं हुए। देखो अपना काम है कोशिश करना और आखिर में उनकी भी जो मांगे हैं सामान्य नागरिक के लिए किसानों के लिए है, जैसे अभी साहब ने बताया प्याज का जो मसला है तो 300 रुपया अनुदान घोषित हो चुका है, तो हमको उम्मीद है उनकी जो भी मांगे है सरकार उनके ऊपर पॉजिटिवली निर्णय करेगी। सर तुम्हें चाले काय वाटतं मुंबई पर्यंत मोर्चा काही वेळ झाला आहे तुम्ही? नाही बघा, आपला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, सामान्य माणसाचे काही समस्या असेल, शेतकरी बांधवांची पण समस्या असेल, कायद्याच्या चौकटीत तो प्रश्न कसा सुटेल ते पाहणं, आणि म्हणून जे जे कायद्याच्या चौकटीत शक्य आहे ते प्रश्न सोडवणं हे आपलं काम आहे, आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे ते पण 7 टर्म आमदार राहिलेले आहेत जेपी गावित साहेब, आणि त्यांनी त्या दिवशी भावना व्यक्त करीत असताना गेल्या 40-45 वर्षापूर्वी पण याच मुद्द्यांवर त्यांना आंदोलन करावी लागली ह्या पण भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत, आणि म्हणून जेवढं जेवढं शक्य आहे ते प्रश्न सोडवण्याचं निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी निर्णय करतील। नाही, मला वाटतं की या क्षणाला आम्ही काही कमेंट्स करणार नाही। आपण बघितलं असेल की मोर्चा सुरू होण्याच्या आधीच नाशिकला आपले तिथले स्थानिक प्रतिनिधी पण होते, साधारणतः 8-8 वाजेपासून तर 12-12 वाजेपर्यंत 4 तास आमची बैठक पण सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकला पण संपन्न झाली होती। ठीक आहे, धन्यवाद। शेतकऱ्यांच्या 14 मागण्यांवर आमची चर्चा सुरू आहे आणि शेतकऱ्यांशी या संदर्भात आपण चर्चा करू, शेतकरी नेत्यांशी बोलू असं दादा भुसे यांनी म्हटलंय। दादा भुसे आणि अतुल सावे हे आता सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ते दोघंही सामोरं जाणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांची जी भूमिका आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चाही करणार आहेत। या बातमीसह आता एका छोट्याशा ब्रेकची वेळ